मालदेश नगरी 24 तास न्यूज, रोखठोक बातम्या आणि बरच काही। 10 दिवसापासून हिंगणी गावासह करमाळा तालुक्यात अवकाळी पावसाचे थैमान। सोमवार दिनांक 29 रोजी करमाळा तालुक्यातील हिंगणी येथे दुपारी 4 वाजता विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि पावसाला सुरुवात झाली। यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। हिंगणी गावातील ज्ञानेश्वर बाबर यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाच्या कैऱ्या वादळी वाराने खाली पडल्या, तसेच शेतात काढून ठेवलेला कांदा पावसाने भिजलाय। हिंगणी गावामध्ये ज्ञानेश्वर बाबर यांच्यासारखेच इतर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे केळी, आंबा, द्राक्ष, चिक्कू यांसारख्या बागांचं मोठं नुकसान झालंय। प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे झाले पाहिजे अशी भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होताना दिसत आहे। करमाळा शहरासह सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झालाय। करमाळा शहर परिसरामध्ये बुधवारी दिनांक 24 रोजी रात्री 11 वाजता विजांच्या कडकडाटासह तब्बल 1 तास पावसाची संततधार सुरू होती, तर गुरुवार दिनांक 25 रोजी सायंकाळी 5 वाजता वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली। झालेल्या पावसामुळे थंड वातावरण तयार झाले असल्याने करमाळा शहरातील नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला असल्याने करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचं मात्र मोठं नुकसान झालेलं आहे। मानदेश नगरी 24 तास न्यूज साठी प्रतिनिधी गणेश साखरे।